नमस्कार बालदोस्तांनो, सुप्रजाच्या कथामालामध्ये मी अश्विनी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट. मग कशी काय सुरू आहे दिवाळी? सगळीकडे रांगोळ्या, पणत्या, फराळ, मस्त मजा ना? नवे कपडे आणि त्यात खूप सारे फटाके, हो ना? तर आजची गोष्ट आपली याबद्दलचीच आहे. तुमच्याहून थोडासा मोठा असलेला एका मुलगा आणि त्याची ही गोष्ट. गोष्टीचं नाव आहे फटाका तांडव. बघूया गोष्ट काय आहे. सुरू करूया गोष्ट. आप्पा अगदी भेदरून एका कोपऱ्यात जाऊन बसला. हा खूप गुणी मुलगा होता. रांगोळ्या काढायचा, इतरांना आकाशकंदील करून द्यायचा, पणत्या लावायला सगळ्यांना मदत करायचा. पण ते आवाज ते सुरू झालं की त्याचा दिवाळीचा आनंद सगळा निघून जायचा. तो कुठेतरी लपून बसायचा. फटाका उडाल्यावर कागदाचे तुकडे वाऱ्यावर उडून जातात, तसा तो गायब व्हायचा हळूच. त्याला आवाज यायचे लहान मुलाच्या दचकून रडण्याचे. कुळघरातली कुत्री कॉटखाली लपून बसायचे तर तो बघायचा, मग त्याला वाईट वाटायचं. एकदा एका पहाटे असेच आवाज सुरू झाल्यावर आप्पा चालायला लागला. कॉलनीच्या बाहेर, शहराच्या बाहेर चालतच गेला आणि मग जवळच असलेल्या जंगलातल्या एका झाडाखाली तो टेकून झोपला. टेकल्या टेकल्या झोपच लागली त्याला, कारण आवाज कमी झाले होते ना फटाक्यांचे. आणि त्या झाडाच्या सावलीत त्याला खूप शांतही वाटत होतं. आणि मग त्याला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. आप्पा तिकडे तिकडे बघू लागला. जवळपास तर कोणीच नव्हतं. मग तो लक्ष देऊन ऐकल्यावर त्याच्या लक्षात आलं की झाडं बोलतायत. आणि ते कोणाबद्दल? आप्पाबद्दलच. झाड म्हणत होतं, हे पोरही फटाक्यांना कंटाळून आलेलं दिसतं इकडे. काय तरी ही मोठी माणसं, त्यांना हे स्पोर्ट करण्यात काय आनंद मिळतो कोण जाणे. बघा. आणि तेवढ्यात आप्पा जागा झाल्याचा बघून झाडानं त्याला जवळ घेतलं, हलकेच थोपटलं. हळूहळू दबकत दबकत बाकीचे सगळे प्राणी तिथे जमले. बिळातले ससे, साप, उंदीर, जमिनीत गडप झालेले बेडूकही बाहेर आले. सगळे या फटाक्यांमुळे त्रस्त झाले होते. पण उपाय तो कोणालाच सुचत नव्हता. तुमच्या माणसांचे सण आले की आम्हाला घाबरून इकडे तिकडे लपून बसावं लागतं, चरणारी असे प्राणी म्हणाले. त्यावर चरणारी गाय म्हणाली, अरे तुम्ही लहान मंडळी बिळात तरी जाऊन बसू शकता, पण आम्ही काय करायचं. कुत्र्यानंही आवाज करून तिला पाठिंबा दिला. आता आप्पाला त्या सगळ्या प्राण्यांची भाषा समजायला लागली होती. सगळेजण नाखुश होते अगदी माणसांच्या ह्या फटाक्या उडवण्यावर. पण उपाय काय? काय करणार? आप्पानं वाचलं होतं की तिकडे लांब तमिळनाडू राज्यात शिवकाशी नावाचं एक गाव आहे, तिथं हे फटाके तयार होतात. त्यात दारू भरण्याचं काम त्याच्यासारखीच लहान वयाची मुलंच करत असतात हे त्यानं वाचलं होतं. कधी कधी स्फोट होऊन मुलं जखमीसुद्धा होतात बरं, त्याच्या बातम्यासुद्धा ऐकल्या होत्या त्यानं. मग हे सगळं आप्पा त्या प्राण्यांना सांगू लागला. तिथं जायचं, त्या मुलांना विश्वासात घ्यायचं आणि पुढं काय बोलला काय कळलं नाही. अहो मला पण नाही कळलं. ते फक्त त्या आप्पाला, झाडांना आणि प्राण्यांनाच ऐकू आलं. सगळ्यांनी माना डोलावल्या. उत्साहानं एक जण त्यात भर घालू लागला. अर्थात हे सगळं होणार होतं ते पुढच्या दिवाळीसाठी, कारण ही दिवाळी तर झाली होती. ठरलं मग सगळी मंडळी कामाला लागली. झाडांनी शेजारच्या झाडाशी काहीतरी कानगोष्टी करत थेट शिवकाशीच्या झाडापर्यंत निरोप पोहोचवले. तसे प्राणी, पक्षी, किड्यांनीही अगदी असंच केलं. एकमेकांना निरोप देत शिवकाशीच्या प्राणी, पक्षी आणि किड्यांपर्यंत निरोप पोहोचवला. फुलपाखरं बघा, केवढा सतो जीव. पण ते नुसते मधासाठी न हिंडता निरोपानिरोपीचं कामसुद्धा करू लागले. जाता जाता मध मिळत होताच म्हणा, पण मुख्य प्रश्न होता तो या आप्पाला कसं न्यायचा. पण तो प्रश्न सोडवला या माकडांनी. त्याला खांद्यावर घेऊन उड्या मारत निघालं माकड. त्यांचा विभाग संपल्यावर आप्पाला ते दुसऱ्या विभागाच्या त्यांच्या भाईबंदांकडे, म्हणजे
पुढच्या माकडांकडे सोपवायचे. नद्या लागल्या, डोह लागले, त्याला पलीकडे पोहोचवण्याचं काम तेव्हा सुसरींनी आनंदानं केलं. शेवटी असं करत करत सगळ्या प्राण्या पक्ष्यांच्या आणि झाडांच्या मदतीनं आप्पा पोहोचला की हो त्या गावी. कोणत्या? त्याच शिवकाशीत. बसून राहायचा मग आप्पा कारखान्याच्या बाहेर. खूप दिवस गेले, मग एक शेवटी मित्र मिळालाच. त्यानं विचारलं, काय रे नाव काय तुझं? आप्पा म्हणाला, मी आप्पा. त्यावर समोरचा मुलगा हसून म्हणाला, मी अण्णा. आणि मग अण्णाने इतर मुलांना सुद्धा आणलं. त्यांनी ठरवली एक मीटिंग. मीटिंगला आसपासची झाडं होतीच, प्राणीही उड्या मारत आले, सरपटत आले, उडत आले. पक्षी आले उडत, प्राणी आले उड्या मारत, सरपटत. कारण सगळेच त्रस्त होते ना त्या भयंकर आवाजाला, त्यातून निघणाऱ्या धुराला. मग ह्या सगळ्यांनी मीटिंग घेतली. त्या मुलांशी हे प्राणी पक्षी आप्पा बोलू लागले. त्यावर्षी या मंडळींनी काय जादू केली कोण जाणे. फटाके पॅक होऊन वेगवेगळ्या प्रांतात गेले, तिथून वेगवेगळ्या गावांमध्ये गेले. प्रत्येक गावात फटाक्यांची दुकानं फटाक्यांनी भरून गेली. लोकांनी अगदी हौसेनी खरेदी केली. दिवाळी आली. कधी? पुढची दिवाळी. हो, पुढच्या वर्षीची दिवाळी आली. फटाके लावायला फटाके खूप विकत घेतले. फटाके लावायला मुलं गेली. उदबत्तींनी वात पेटवून पोरं लांब पळाली. आत्ता स्फोट होईल, मग स्फोट होईल अशी वाट बघायला लागले. पण काय जादू गेली? काही सेकंद गेले, हा बार फुसकाच, आवाजच झाला नाही. असं म्हणताच त्यातून आवाज येऊ लागले. कसले? अहो, पक्ष्यांच्या एकाहून एक सुंदर शिळीचे आवाज. कधी ऐकलेच नव्हते असे आवाज. एक एक फटाका म्हणजे निसर्गातल्या आवाजांची मेजवानीच. कधी झाडांची सळसळ, कधी धबधब्याचा अखंड आवाज, कधी समुद्राच्या लाटा, किनाऱ्यावरच्या महाकाय दगडांवर धडकतायत असे आवाज, तर कधी वादळाचा घोंगावणारा आवाज. सगळे निसर्गातले आवाज मुग्ध करणारे. ते सगळे आवाज ऐकून मुलं खूप खुश झाली. कधी भुईनळा लावावा, तर कधी तर त्यातून सुरू होई पाण्याचे कारंजे. भुईचक्र लावावीत, तर त्यात होत फिरणारी सूर्यफुलं. फुलबाजीतून उडू लागले सुंदर रंगीत फुलपाखरं. तर बाणांनी दाखवली गरुड भराडी. सर्व फटाक्यांत शेवटी मानवी आवाजही असायचे. ते असायचे आप्पा आणि अण्णाचे. अण्णा सांगायचा, फटाक्यामुळे, शिवकाशीच्या स्फोटांमुळे अपंग झालेल्या, आजारी पडलेल्या मुलांच्या गोष्टी. आप्पा म्हणायचा, फटाक्यांचे माणसांवर, प्राण्यांवर, हवेवर काय परिणाम होतात ते सांगून शेवटी आवाहन करायचे हे सगळे, की हे आवाज प्रत्यक्ष ऐकायला निसर्गात जा. तुमची सगळी निसर्गातले कितीतरी मित्र तुमचे सगळे वाट पाहत आहेत. या सगळ्याचा पहिला प्रभाव पडला मुलांवर, तुमच्याच सारख्या लहान मुलांवर. पुढच्या वर्षी फटाके उडवणं बंद असा गावोगावच्या मुलांनी ठरावच केला जणू. मोठ्यांना तर बरेच वाटले. दुकानदार हतबल झाले. शिवकाशीचा कारखाना ठप्प झाला. त्यात काम करणाऱ्या मुलांचं काय? गावातल्या उत्साही लोकांनी एकेका मुलाला आपल्या घरी आणले. घरच्या मुलांबरोबर तीही मग शाळेत जाऊ लागली. पुढच्या वर्षीची दिवाळी आली. पण मुलं होतीच कुठं? ती गेली होती आसपासच्या जंगलात तंबू ठेकून राहायला, झाडांच्या अंगाखांद्यावर चढायला. खारीशी चालला होता त्यांचा शिवाशिवीचा खेळ. कोणी सशाशी गप्पा मारत होतं, तर कोणी वेटोळं घालून बसलेल्या सापांशी गंमत करत होतं. सुट्टी संपताना झाडांना, प्राण्यांना, पक्ष्यांना वेगळं होण्यात, त्यांना अच्छा करण्यात मुलांना जीवावर आलं होतं. पण हे सगळं कसं चैतन्य जंगलात होतं. फटाके फुटले, पण ते उत्साहाचे, आनंदाचे, मजेचे. आणि मग मुलांना ही दिवाळी इतर दिवाळींपेक्षा खूप खूप जास्त आवडली. आणि मग त्यांच्यासाठी मोठ्यांनीही जंगलं तोडणं तर दूरच,
पण आपली मुलं जर जंगलात रमत असतील तर आपणच या जंगलांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना वाढवलं पाहिजे असं मोठ्यांना वाटू लागलं. ही गोष्ट इथेच संपली बरं. आता सांगा बरं, तुम्हाला आवडेल का अशी दिवाळी साजरी करायला? तुम्हाला आवडेल का दिवाळीत फटाक्यांच्या ऐवजी असं कुठेतरी फिरायला जायला, निसर्गात जमायला? तुम्हाला गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की 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 कळवा. काही कळलं तेही आवडलं तेही सांगा, आणि जर काही नाही आवडलं तर ते सुद्धा नक्की सांगा. तुम्हा पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.